Hello students, today we are going to learn alphabet song. Okay, listen, repeat and sing. Aika, mhana ani ga. A, B, C, D, E, F, G, come on, sonu, read with me. H, I, J, K, L, M, N, count the books, we have 10. O, P, Q, R, S, T, U, I am reading, so are you. V and W, X, Y, Z, give me the books you have read. अशा प्रकारे ही कविता आपल्याला गायची आहे. A, B, C, D, E, F, G, come on, Sonu, read with me. A, B, C, D, E, F, G, Sonu, ye, आणि माझ्यासोबत गा. आणि वाच, माझ्यासोबत वाच. H, I, J, K, L, M, N, count the books, we have 10. बघ, काउंट द बुक्स वी हॅव 10 म्हणजे काय? हे जे पुस्तकं आहेत ते मोज. किती आहेत आपल्याजवळ? 10 पुस्तके आहेत. ओ पी क्यू आर एस टी यू, आय एम रीडिंग, सो आर यू. मी पुस्तक वाचत आहे आणि तू सुद्धा वाच. व्ही अँड डब्ल्यू, एक्स वाय झेड, गिव मी द बुक्स यू हॅव रेड. V and W, X, Y, Z, give me the books. आणि मला जे पुस्तक जे तू वाचलेत. यू हॅव रेड म्हणजे वाचले, रीड म्हणजे वाचले आणि रेड म्हणजे वाचले. इथे यू हॅव रेड म्हणजे वाचलेले पुस्तक तू मला दे, वाचण्यासाठी मला दे. ठीक आहे, तर अशा प्रकारे ही तुम्हाला कविता जी आहे, अल्फाबेट सॉन्ग जे आहे, ऐकायचं आहे, म्हणायचं आहे आणि गायचं आहे. ओके, आणि त्यानंतर से द लेटर्स ए टू झेड इन प्रॉपर ऑर्डर. तुम्हाला हे जे ए टू झेड लेटर्स आहेत ती तुम्हाला काय करायचे आहेत? लिहायचे आहेत. ठीक आहे, आणि म्हणायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? राईट डाऊन द ऑल लेटर्स ए टू झेड. पहिल्यांदा तुम्हाला लेटर्स लिहायचे आहेत आणि त्यासोबत त्या लेटरपासून ए टू झेडचे सगळे वर्ड्स तुम्हाला लिहायचे आहेत. ओके, थँक्यू.